मान्सूनपूर्व तयारीनिशी आसेगाव पोलीस स्टेशन विभागाची आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम जिल्हा अकोला जिपरी येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे जीवरक्षक टी ओ टी प्रशिक्षक यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे आसेगाव पोलीस स्टेशन यांनी मोत्सावंगा धरणावर केले जोरदार आयोजन तेवीस जून रोजी आसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने दुर्गम भागात असलेल्या मोजसावंगा धरणावर मान्सूनपूर्व तयारीनिशी पाण्याच्या निगडीत आपत्कालीन घटनांमध्ये शोध व बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले याकरिता लाभलेले नामांकित प्रशिक्षक अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे जीवरक्षक यांनी मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या आपत्कालीन घटनांमध्ये करावयाच्या कार्यवाही संबंधित अतिशय महत्वाचे मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके दाखवून नागरिकांना प्रशिक्षित केले यावेळी दीपक सदाफळे यांचे सहकारी अतुल उमाळे यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आसेगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय सागर दानडे साहेब पी एस आय रविकिरण खंदारे साहेब मोत्सावंगा सरपंच संपूर्ण पोलीस कर्मचारी तसेच मोत्सावंगा येथील आणि धरण परिसरातील नागरिक उपस्थित होते मोत्सावंगाचे सरपंच महादेव सातपुते यांनी आपल्या भाषणातून सांगितले की अशा प्रकारचे आमच्याकरिता महत्त्वाचे असलेले प्रशिक्षण पहिल्यांदाच पाहायला व ऐकायला मिळाले कारण मागच्या दोन वर्षाआधी याच धरणातून चार जण वाहून जाऊन मरण पावले होते आता या प्रशिक्षणामुळे अशा घटनांना नक्की चाळा बसेल असे मत व्यक्त केले ए पी आय सागर साहेब यांनी आपल्या भाषणातून उपस्थित नागरिकांना कायदा व सुव्यवस्था आणि मदत याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पी एस आय रविकिरण खंदारे साहेब यांनी केले अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल किसन मारकडे यांनी दिली ఐవీన్యూజ సట్టి మంగళూరు పీర్ తాలూకా ప్రతినిధి విశ్వాస కుటే